विनाअनुदानित शाळांमध्ये कित्येक शिक्षकांना बिनपगारी काम करताना मी पाहिलंय. पण स्पर्धेच्या ह्या युगात क्लासेसच्या नावाखाली पैसे उकळण्याची स्पर्धा चालू झाली आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची होणारी ही पिळवणूक मला मान्य नाही. मी राज्यातल्या सर्वात मोठ्या लुबाडू प्रशिक्षकावर धाड टाकण्याचे आदेश देते. आय एम सायनिंग द रेड वॉरंट अगेन्स्ट अ कॉम टीचर इन इंडिया. काय चेष्टा लावली का तुम्ही? राज्यात पहिला आलेला मुलगा सरकारी नोकरी लाथाडतो असं लिहिलं या पुस्तकात, कसं शक्य आहे? अकाल्पनिक विभागाच्या पुरस्कारासाठी हे पुस्तक निवडूच कसं शकता तुम्ही? सत्य घटनेवर आधारित आहे म्हणे, पूर्णतः काल्पनिक गोष्ट आहे ही. हे असं कोण लिहू शकतं? दीपा तू शांत हो, तू चिडू नकोस. आनंदला चांगला ओळखतो मी. जोपर्यंत पुरस्कारावर त्याला त्याचं नाव दिसत नाही ना, तोपर्यंत तो खिशातून पैसे काढत नाही. मरणाचा चिकट आहे तो. मी दुसरं पुस्तक बघते. दीपा मला मान्य आहे, पण कसं आहे ना, दिवाळी अंकाच्या सगळ्या जाहिराती त्यानं विकत घेतल्यात. आणि या पुरस्काराचा मी जरी स्पॉन्सरर असलो तरी यू आर माय आयटम. ठीक आहे, अर्धा तास देते, त्यानंतर यू कॅन फाइंड समवन एल्स टू ब्लो दिस जॉब. आपण साहित्यिक मंडळी आहोत. कितीही वैचारिक वागलो तरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आपण नेहमीच भांडत असतो. हे पुस्तकाच्या कव्हरवर असं सत्य घटनेवर आधारित असं लिहिलं म्हणजे यातल्या घटना सत्य होत नाही. कोणता माल फुकून लिहिलंय हे? जरा दे पुस्तक, द्या इकडं. आता तरी वाचतील ना. स्वप्न उराशी बाळगून कित्येक मुलं इथं लाल दिवा मिळवण्यासाठी येतात, पण दुर्दैवाने त्यांच्याच आयुष्याचे दिवे लागतात. आणि जे पास होतात ना, त्यांना हुंड्यासकट पोरगी मिळते. खरंय की खोटं? खरे. ज्या पुस्तकाला तुम्ही काल्पनिक समजताय ना, त्याचा एकच पुरावा आहे. सदाशिव पेठेतल्या गल्लीबोळात दडलेलं लडपोर हो. लडपोर हो हे काय कुठल्या देशीभावच्या सांगण्यावरून खोलण्यात आलेली विद्यार्थी संघटना नाहीये. हा असा क्लास आहे जिथे ऍडमिशन घेण्यासाठी पोरं रात्रीपासून पहाटेपर्यंत रांगेत उभं राहायची. ऍडमिशन मिळवून पोरं ढसा ढसा रडायची. कित्येकांना तर आपल्या बापाच्या यबड्या मोडल्या, जमिनी विकल्या. दीपा काहीतरी दम असेल ना या क्लासमध्ये. त्या क्लासचं लोकेशन मला व्हॉट्सअप करा. मोबाईल नंबर. असं काय शिकवत असतील त्या क्लासमध्ये? कसा होत असेल तिथला प्रत्येक मुलगा? अधिकारी तू पुण्यात कुठं राहणार आहेस? काय खाणार आहेस? तू कसा अभ्यास करणार आहेस? मला काय बी माहित नाही. बापाने दिलेल्या पैशावर किती पोरी फिरवणार आहेस ही पण मला माहित नाही. ती UPSC MPSC काय आहे, त्यातनं तुझं काय होणार आहे ही पण नाही मला माहित. पण मला एक वचन दे, तू जेव्हा साहेब होशील ना, तेव्हा टेबला खालनं पैसे कधीच घेणार नाहीस. ते वचन. कसं वचन मागतेस गाय? त्या आबाच्या केशात ना घेतलेले 500 दे आधी इकडे. चल दे 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 दे. येऊ का? येतो. अरे ए पोरा, हे अरे अरे 200 तरी दे की मला. ए पोरा अरे 200 गेलं गेलं पोरांबरोबर बसू नको. 500 रुपये क्वांट्री बसल रे तुला, नको बसू त्यांच्या.
पेपर दे वाचायला काय त्याच्या ठळक बातम्या पेपर दे नाही माझ्याकडे पेपर नाही हे घे पेपर मराठी पेपर रोज असतो मला इंग्लिश पाहिजे इंग्लिश अरे मराठी वाच जर पाहिजे असेल करंट अफेअर इंग्लिश जर करायचे नुसतंच अफेअर इंग्लिश पेपर नुसतंच पुरी क्लास येतो पास आहे क्लास कुठे भेटेल क्लास पॉवरफुल ऑफिसर्स कम फ्रॉम पॉवरफुल क्लासेस आणि तो येऊन पोहोचला होता शिक्षणाचं माहेरघर आणि स्पर्धा परीक्षांचं केंद्रबिंदू असलेल्या पुण्यात गोल्डन अकॅडमी फॉर्म भरा अरे ऍडमिशन झाल्यानंतर मिळणार मोफत वह्या पुस्तक नोट्स अरे फ्री वायफाय फ्री ग्राउंड चला गोल्डन अकॅडमी कच्चून मोटिवेशन अरे यशाची हमी गोल्डन अकॅडमी चला अरे फॉर्म भरा अरे नो फॉर्म डायरेक्ट एंट्री वर्गात सुट्टा गायच्या प्याला आपल्या वर्गात आहे नो सर ओनली मॅडम चला अरे आयटम ताडा पोस्ट काढा तलाटे दोन आयटम आहेत रे तोंड बघून ओळखतो चला आतमध्ये चाल वेळ बदलली काळ बदलला शिक्षणाचं माहेरघर हे आता शिक्षणाचा बाजार झाला होता काय नाव पी एस आय पवन शंकर इंगळे अरे नावात पी एस आय असून काय फायदा आहे इथं 300-400 जागेसाठी 300,00,000 पोर असतात उगाच नाही म्हणत याला स्पर्धा परीक्षा दर निघा चायला येत्यात गुडून भाषण ऐकून बोल काल टाइम लावून पिवाय कू सोडवला मोजून 50 मिनिटात विषय कट 10 मिनिट स्टील रिमेनिंग ए सर तुमचं नाव आहे का सर अरे ये तो सिर्फ झाकी आहे खाकी अभी बाकी आहे सर तुमची विषय का सर आता जीवन 3 वेळा प्री 2 वेळा मेन्स आणि एकदा इंटरव्ह्यू दिलाय त्यानं म्हणून त्याला सगळे सर म्हणतात सर स्पर्धा परीक्षा हा असा खेळ आहे जिथं येणं तुमच्या हातात आहे आणि बाहेर पडणं चहा पाहिजे आता खरं एक कडक मस्त चहा झाला पाहिजे रात्रीचे 2 वाजलेत कोण जाणार चहा आणायला तू जाणार मी जाणार का जाणार सांग ना कोण जाणार ए बस अरे वेळ बस हा बस थकलो रे काय रे काय करताय एवढ्या रात्री इथं दमलोय म्हणून बसलोय साहेब ही काय बसायची जागा आहे का चला पळा घरी कलम 19 ड संचार स्वातंत्र्य इथं बसीन नाही तर तिथं बसीन ए काय करतो रे तो MPSC
सकाळी ग्राउंड, दुपारी क्लास, संध्याकाळी लायब्ररी आणि रात्री अभ्यासात तो दंग होता, गुंग होता. पोरं म्हणायची चलकी पिऊ, तो म्हणायचा नाय आता फक्त पीवायक्यू. आपण आर्टवाले हे जाणून त्यानं अल्पावधीतच सॅट सोबत गट्टी केली. आपल्याच लायब्ररीत पोरांना यावं यासाठी गरुडा सरांनी मेसवाल्याशी कोलॅब करून पोरांना थाळीमागे 3 एक्स्ट्रा चपात्या देण्यास सुरुवात केली. आयला गरुडा सर तर एक माइंडेडच आहेत बघ, 3 चपात्यांच्या नादाने आपला अभ्यास तरी होतोय. कुकटच्या वडलेल्या 3 चपात्या आता जेवायच्या कुठे? ए जा रे जा सांग त्याला गुलाब चॅलेंज हारलं म्हणाव यांनी. अरे फक्त नावात पीएसआय असून चालत ना, ज्याला भेटतात फिजिकलला मार्क पन्नास त्यालाच भेटतो मुलाखतीचा चान्स. अरे याचं हारलेलं तोंड पाहते रे मला. अरे याला उतरा खाली, याला उतरा. अहो सर खाली नको, खाली नको, याला बसली घरी वाटो. कलिवली 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 उत्तर खाली, उत्तर खाले, उत्तर खाले. उतरव त्याला खाली, उतरव खाली, उतर. मला बोलता काय? आम्हाला बी व्यायाम करायचा आहे. ग्राउंड का तुझ्या बापाच आहे का रे? नाही रे, कदम सरच्या बापच आहे. आणि कदम सरचा बाप आमच्या थोरल्या मामीच्या चुलत मावळीच्या धाकट्या भाऊजीच्या मधल्या बहिणीचा थोरला चुलत आहे. आता तूच सांग ग्राउंड कोणाच आहे? ग्राउंड कोणाचा बापच आहे? कदम सरचा बाप चुलत आवडती मेवणी थोरली मेवणी मामाची पोरगी. भावांनो तुम्हाला जर कळलं असेल की ग्राउंड कोणाच्या बापच आहे तर कमेंट करून आम्हाला लगेच सांगा. आणि हा ह्या सिरीजचा आपला दुसरा एपिसोड हा 15 तारखेला येतोय, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि आपला व्हिडिओ सॉन्ग लावा. लक्ष्मीकाची पॉलिटी पडके चविता के सागरची हिस्टोरी एक एक करत सार चावायचं बाण एक पण नाही सोडायचं मैदानावर कुसायचं. भरती वाला होणार सेंटेक्स वाला होणार स्पर्धा परीक्षा दिली आता एक काही तरी होणार. सलाम पीएसआय साहेब, सलाम पीएसआय साहेब, सलाम पीएसआय ज्याच्या अंगात वरती हाय.